नमस्कार मी दिव्या सांगलेकर आपल्या सा सगळ्यांचं जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते आपण सध्या डिस्कस करत आहोत की डिजिटल गॅजेट्स जे आहेत त्यांचा आपल्या हेल्दी लाईफस्टाईलमध्ये काय स्थान आहे ते आपल्याकडे का असले पाहिजेत आणि त्याचा आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण कसा उपयोग करून घ्यायचा आता ह्याच हेल्दी गॅजेट्सच्या लिस्टमध्ये एक असं गॅजेट आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्यासाठी कोविडच्या काळामध्ये खूप डिमांड होती आणि त्याने बऱ्याचशा लोकांना आपलं आयुष्य वाचवण्यासाठी मदत केली सो so, हे जे गॅजेट आहे ते म्हणजे ऑक्सिमीटर किंवा डिजिटल ऑक्सिमीटर मला आठवतं की दोन हजार एकवीस किंवा वीसच्या काळामध्ये एक असा काळ आला होता जेव्हा मार्केटमध्ये डिजिटल ऑक्सिमीटरचे तुटवडा झालेला होता आणि लोकांना इझिली ते मिळतसुद्धा नव्हतं सो so, हा ऑक्सिमीटर का वापरला पाहिजे का फक्त तो तेव्हा कोविडच्या काळातच महत्त्वाचा होता त्याचे नक्की काय फायदे आहेत कोणी वापरला पाहिजे या सगळ्या विषयांबद्दल आपण आज बोलणारच आहोत मला एक प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की तुम्ही तुमच्या रोजच्या हेल्थ जर्नीमध्ये किंवा तुम्ही जर का तुमचे हेल्थ रेकॉर्ड आणि ट्रॅक करत असाल तर त्याच्यामध्ये ऑक्सिमीटरचा वापर करता का तुम या प्रश्नाचं उत्तर जर का हो किंवा नाही असेल तर खालती कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की लिहा मला तुमचे कमेंट्स बघायला आणि तुमचे प्रश्न वाचायला खरंच खूप आवडतं सो so, मी जसं म्हटलं तसं ऑक्सिमीटर आपल्या सगळ्यांना आत्तापर्यंत आपण कधीही आपल्या घरामध्ये ठेवलेला नव्हता म्हणजे आपण थर्मामीटर ठेवतो आपण वजन काटा ठेवतो आपण अगदी उंची मोजण्यासाठी आपल्याकडे टेप असतो पण हा ऑक्सिमीटर आत्तापर्यंत कधीच आपल्या रोजच्या जीवनात आलेला नव्हता पण कोविडच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला कळलं की जर का ऑक्सिजन लेवल्स ड्रॉप झाल्या तर ते आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे आणि ऑक्सिजन लेवल्स माहिती असणं त्या ट्रॅक करणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हा घराघरांमध्ये हा ऑक्सिबेटर पोहोचला सो so, हा जो ऑक्सिबेटर आहे तो बेसिकली करतो काय तर आपल्या ब्लडमध्ये ऑक्सिजन लेवल किती आहे हे तपासण्याचं काम करतो आणि ही ऑक्सिजन लेवल जर का कमी झाली आणि ड्रास्टिकली कमी झाली तर आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे एका प्रकारे आपण म्हटलं तर हे जे गॅजेट आहे हे अत्यावश्यक आहे आणि जर का घरामध्ये कुठल्याही प्रकारचे पेशंट्स असतील म्हणजे कुणाला हार्ट डिझीज आहे ॲस्थमा आहे किंवा अजून काही प्रकारचे आजार असतील तर त्या लोकांच्या शुश्रुषेसाठी आणि त्यांचं हेल्थ ट्रॅक करण्यासाठी हा ऑक्सिमीटर आपण ठेवू शकतो आता हा ऑक्सिमीटर कुठला असावा किंवा काय रेंजमध्ये येतो किंवा तुमच्या बजेटमध्ये बसेल अशा प्रकारचे काही ऑप्शन्स मी खालती दिलेले आहेत खालती काही लिंक्स ॲड केलेले आहेत जिथे जाऊन तुम्ही ऑक्सिमीटरबद्दल अजून वाचू शकता वेगवेगळे वेग ब्रँड्स बघू शकता आणि तुम्हाला अफोर्डेबल मध्ये ते ऑर्डर पण करू शकता सो खालती दिलेल्या ज्या लिंक्स आहेत मधल्या त्या तुम्ही नक्की बघा आणि त्याशिवाय तुम्हाला जर का काही प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये लिहा किंवा आमच्या दिलेल्या या व्हॉट्सॲप नंबरवरती सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता सो बेसिकली हा जो ऑक्सिमीटर आहे हा आपल्याला आपल्या ऑक्सिजन लेवल्स टार्गेट करण्यासाठी किंवा ट्रॅक करण्यासाठी मदत करू शकतो साधारणत हेल्दी जे इंडिव्हिज्युअल्स असतात त्यांचे ऑक्सिजन लेवल नाईंटी फाईव्ह टू हंड्रेड पर्सेंट म्हणजे पंच्याण्णव ते शंभर टक्केच्या मध्ये असतात सगळे जे हेल्दी इंडिव्हिज्युअल्स आहेत ह्याच्या खालती जर का ऑक्सिजन लेवल गेली म्हणजे नव्वद टक्क्यापेक्षा खालती किंवा पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा खालती गेली तर आपल्या जीवाला धोका आहे किंवा आपल्याला काही मेडिकल इमर्जन्सी उद्भवू शकते असा त्याचा अर्थ झाला सो so, हे अवॉइड करण्यासाठी आपण हा ऑक्सिमीटर वापरू शकतो आता तुम्हाला दाखवायचंच झालं तर हा ऑक्सिमीटर असा छोटासा एक युनिट आहे त्याच्यावरती डिजिटली आपल्याला दिसतं की आपलं ऑक्सिजन लेवल्स काय आहेत कसा वापरायचा हा ऑक्सिमीटर त्याच्यावरती एक ऑनचं बटण असतं ते आपण ऑन करायचं आणि आपल्या फिंगरवरती अशा प्रकारे घालता येतं जेव्हा आपण फिंगरवर घालतो तर तिथे रिडिक्स घ्यायला तो सुरुवात करतो एकीकडे आपल्याला आपले, आपले ब्लडमध्ये ऑक्सिजन लेवल्स किती आहेत ते कळतं आणि दुसरीकडे आपला पल्स रेट काय आहे म्हणजे आपलं हार्ट बीट्स काय आहेत हे सुद्धा आपल्याला ट्रॅक करता येऊ शकतो आय सी यूमध्ये वापरलं जाणारं हे हेल्थ गॅजेट आता आपण आपल्या घरामध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि जर का ऑलरेडी तुमच्या घरामध्ये असेल तर त्याचा तुम्ही नियमितपणे उपयोग करू शकता आता तुम्ही म्हणाल की दिव्या ठीक आहे घरामध्ये तर आहे माझ्या पण ह्याचा उपयोग कधी करायचा सो so, याचा उपयोग तुम्ही कुठल्याही अशा वेळी करू शकता जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमचा श्वासोश्वास जो आहे तो थोडासा वर खाली होतो म्हणजेच दमछाक होती किंवा तुम्ही काही काम करताय आणि एकदम तुम्हाला गरगडल्यासारखं -गर वाटलं किंवा दमल्यासारखं वाटलं ला, धाप लागली खूप जिने चढून आलोय किंवा खूप चालून आलोय आणि मग धाप लागली असं वाटलं तर आपण आपली ऑक्सिजन लेवल जी आहे ती बघू शकतो जर का आजारी असो कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन असेल तर त्यामध्ये सुद्धा कधी कधी डॉक्टर्स आपल्याला रेकमेंड करू शकतात की तुम्ही तुमची ऑक्सिजन लेवल जी आहे ती ट्रॅक करा असे काही पेशंट्स ज्यांना अस्थमा आहे ब्रीदिंग डिफिकल्टी आहे किंवा हार्ट डिसिजेस आहेत त्यांना सुद्धा हे ऑक्सिजन लेवल्स ट्रॅक करणं महत्त्वाचं ठरू शकतं आणि त्याच्यामुळे आपल्याला फायदा सुद्धा होऊ शकतो बेसिकली आपण जेव्हा हा ऑक्सिमेटर वापरतो तर आपल्याला कुठलीही इमर्जन्सी हेल्थ केअरची जरूरत आहे का हे आपल्याला लक्षात येऊ शकतं पण प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर सो आपल्याला वेळीच जर का कळलं तर आपण काही योग्य त्या स्टेप्स घेऊन आपल्या जीवाला असलेला ढोका टाळू शकतो ह्या एका छोट्याशा हेल्थ गॅजेटबरोबर सो ही माहिती तुम्हाला कशी वाटली खालती कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि जर का तुम्ही अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा तुमच्या घरातल्या लहान मोठ्यांबरोबर तुमच्या मित्रांबरोबर हे व्हिडिओज नक्की शेअर करा आणि त्यांना सुद्धा सबस्क्राइब करायला एकदा आठवण करून द्या मी परत भेटेन पुढच्या आठवड्यामध्ये अजून काही हेल्थ इन्फॉर्मेशन बरोबर तोपर्यंत धन्यवाद जस्ट फॉर हार्ट्सच का हेल्दी लाइफ म्हणजे आरोग्यपूर्ण जीवनशैली हे ध्येय तुमच्या शंका विचारा आणि उत्तर मिळवा स्वतःची काळजी घ्यायला शिका